झाडाच्या पानावर, रयतेच्या मळावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती महाराजांना मानाचा मुजरा. नमस्कार, मी नीमू अतुल राठोड. मी नीतू अतुल राठोड. डायकन फाउंडेशन कडून 19 फेब्रुवारी शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती भेट फाम होती. महाराजांची कीर्ती भेट फाम बोला बऱ्यानं फुटलं काम. याला कोणा घाली नेसे ना दरबारी पुष्टी बेगम. बडी बेगम म्हणजे अली अदिलशहाची आई बर का. नजरेत तिचा अंगार दरबार झाला अवतार. कोणी घेईना पुढाकार सारणीच मारली हार. इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला हम नाही शिवाजी को. त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान हे नाव तेच अफजल खान. जिता जागत धनु शैतान जिता जागत धनु शैतान. खान बोलला छाती ठोकून शुभाला टाकतो चिडून. दरबाराचे कौतुक झाले. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचा घोड दळण पैरण फौजा फाटलाही बक्कळ अंगी दातीच बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत. तेथीत खानाची सेना निघाली. गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली. आया बहिणीची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शुभाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला. डिड यू सी द साइड ऑफ अफजल खान्स आर्मी. Yeah, sad. The lion of this mountain is dead. महाराजांची सेना मुठ भरो खानाला कस तोपणार. काय लढवावा चिंतित चिंतित पंत सरदार. महाराज महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाच सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपलं तिकडन अवघड आहे. काही दिवसासाठी आपण कुठेतरी आज्ञास्थळी निघून जा. काय म्हणाल्या साहेबा तुम्ही. मा साहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. परंतु राजाचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शोभा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमवणं तरी बेहत्तर परंतु व्याळपणे धावून पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमवता कावा नाही. अशा वाघिणीचा तो छावा. मा साहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत येईल. अशा वाघिणीचा तो छावा गणी मेला कसा ठे चावा. डोक्यात कणी मी कावा बेटी तरला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्याशी नाही जाणीव शक्तीची त्याशी नाही जाणीव शक्तीची. अंकरी ना काही कल्पना युक्तीची हजी काही कल्पना युक्तीची हजी. राजा जीवा महाल आला. करील काही कल्पना युक्तीची जी. काय म्हणतोय खान. महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान आम्हालाही हेच तर हवं होत. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडून निरोप धरा. म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. उद्या दुपारची वेळ ठरवा. जी महाराज. त्यालाही वाटू दे की आपण त्याच्या भेटी भोगी
भेटी पोटी आपण त्याच्या भेटी पोटी त्याला भेटायचं टाळतोय. जशी आपली इच्छा महाराज. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला, नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना, अन अशा शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, संग संग बन सय्यद बनला त्यांच्या संगतीनं, सय्यद बनला त्यांच्या संगतीनं, शिवबाचा संगती माळा, शिवबाचा संगती माळा, उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा आणि पंतांनाही बरोबर या बर का. शिवबाचा संगती माळा, शिवबाचा संगती माळा. राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, आओ हमारे गले लग जाओ, आओ खान हाक मारी तो हसरी, आओ शिवाजी आओ हसरी. रोकून नजारा गई रीज राज राजी जी, रोकून नजारा गई रीज राज राजी जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिला आणि दगा केला. खान दाबी मान मान्याला, खान दाबी मान मान्याला, कटारीचा वारदान केला, कटारीचा वारदान केला, खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत वदय अंगाला, चिलखत वदय अंगाला. खानाचं वार फुका दिला, खान येडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये विश्वास घालला,